सकाळी बरोबर 9 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. 17 उमेदवारांची घोषणा या यादीतून करण्यात आलेली आहे. या यादीत सांगलीवरचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं कायम ठेवलाय. चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील 6 पैकी 5 जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उमेदवारी घोषित केली आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आणि संघर्षानंतर अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पक्षांनी तुमच्याकडे बारकाईने लक्ष दिलं, त्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि डोळ्यामध्ये आनंदाश्रूसुद्धा पाहायला मिळत आहेत. काय तुमची पहिली भावना? शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, त्यांचा कडव शिवसेने आणि शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या कृपेने, त्यांच्या नेतृत्वाखाली आता हा विजय होणार. आणि खरोखर मी सांगतो की उद्धवसाहेबांनी माझी खूप परीक्षा पाहिली आणि मला आशीर्वाद दिला. त्यांच्यासोबत संजय राऊतसाहेब असतील, आदित्यसाहेब असतील, वहिनीसाहेब असतील आणि बाकी माझे सगळे पदाधिकारी, म्हणजे सगळे नेते, माझे सहकारी नेते सर्वजण, या सर्वांनी केलं आणि म्हणून आज पक्षातर्फे त्या ठिकाणी गेली. मी या ठिकाणी सांगतो की मी हे सार्थक करून दाखवणार, उद्धवसाहेबांचा विश्वास हा सार्थक करून दाखवणार. उद्धवसाहेबांनी ज्या पद्धतीने हे केलं, कारण ही माझी शेवटची निवडणूक आहे, मी काही जास्त लढणार नाही पुढे आणि हे पूर्ण 5 वर्ष मी प्रचंड काम करून दाखवणार, जनतेचा विश्वास. कारण जनते मला संभाजीनगरची जनता संपूर्ण म्हणत होती, खरे साहेब तुम्हीच उभं राहा, तुम्हीच उभं राहा, तुम्ही जर मला पक्ष देईल तर पक्ष देईलच तुम्हाला म्हणे, कारण तुमचं कामच असं आहे आणि तुम्ही एकनिष्ठ आहात, एकनिष्ठ असल्यामुळे त्या ठिकाणी. तर मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत आहे. एनिवे आज उद्धवसाहेबांनी माझा मला आशीर्वाद दिला, मी त्यांचे ऋण कधी फेडू शकणार नाही, आयुष्यभर फेडणार. अंबादास दानवेसुद्धा आता माझंच काम करेल, कारण आम्ही दोघंही अनेक वर्षापासून एकत्र काम करतो. स्पर्धा असते तिकीट मिळेपर्यंत, परंतु नंतर आम्ही सगळे हातात हात घालून काम करतो. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.